नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन आणि कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या विशेष पथकाने वाळू तस्करावर केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी 1,13,45,000 रुपयाचा माल जप्त केला असून 8 जणांवर गुन्हा नोंदविला आहे. रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत चारगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ दोन टिप्पर थांबवून घेतलेल्या झडतीत एकूण 20 ब्रास सँडर व टिप्पर असा एकूण 71 लाखाचा माल जप्त करण्यात आला असून यामध्ये टिप्पर मालक जितेंद्र लांजेवाड, खुशाल धोटे, चालक देवराज, राहणार निषाद, राजेश बघेल आणि किलनकर सावंत या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात कौशिकसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामटेक पोलीस तपास करीत आहे. कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या टोल प्लाझाजवळ टिप्पर थांबवून केलेल्या कारवाईत 10 ब्राससह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 42,45,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टिप्पर चालक मारुती मर्सल कोल्हे, मालक मुरलीधर कडू यांच्यावर टिप्पर किलर मयूर पुराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलीस तपास करीत आहेत.